मी रिक्वेस्ट करते तुम्हाला डीड यू नो या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा, कारण यामध्ये तुम्हाला खूप सगळ्या प्राण्यांची माहिती एकाच ठिकाणी पूर्ण प्राण्यांची माहिती मिळेल. आणि याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल तुम्हाला, आणि खूप सगळ्या प्राण्यांची घर बसल्या तुमच्या मुलांना माहिती द्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून हेल्प करा. नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्याचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. माझे हे उतारावरनं गाडी घेऊन येत आहे आणि आता त्यांच्यासोबत मी पण घेते आता. आणि आता आम्ही जात आहो, माझ्या भावाने नवीन गाय घेतली आहे, तिकडं भेट द्यायची आहे आणि गाईला पण बघायचं होतं की नवीन गाय म्हटल्यावर एक्साइटमेंट खूप असते. आणि हे नवीन गायीचं आहे ना छान क्यूटसं वासरू, खूप गोड दिसतं आहे, पांढरं आणि काळे डाग आहेत थोडेसे त्यावरती, आणि गाय पण सुंदरच आहे. ह्या गायीमध्ये काही असं वेगळं नसतं, त्या सेम टू सेमच दिसतात प्रत्येक गाई, पण तरीही हेल्दी आहे. आणि दूध पिण्यासाठी वासराला सोडलं आहे मी, पण हे इकडून चुकीच्या अँगलनी गेलं, आता याला इकडून आणलं आहे आणि मस्त गोंडस वासरू आहेत. याला दूध अन्न खूप बघून खूप छान वाटत होतं, याला भरपूर दूध पाजूया कारण हे खूप नवीन आहेत आणि आत्ताच आलं आहेत ते प्रवास करून खूप लांबून आणलं आहे त्यांना. तर आणि वासराचं दूध पिऊन झालं की मग लगेच दूध काढून घेऊया, कारण हे दूध डेअरीवर जाणार आहेत आणि डेअरीवर घालण्यासाठीच ही गाय घेतली आहेत आमच्या राहुलने. तर ही 70,000 घेतली आहे आणि आता हिचे पहिल्या वेळेस मी मिल्किंग करते आहे, कारण हिला बघण्यासाठी आलो होतो पण म्हटलं बघून काढू, कारण सगळे म्हणत आहे की ही दूध काढायला फार अवघड आहेत, कारण आमचे राहुल आणि हे काका एक्सपर्ट आहेत दूध काढण्यामध्ये, तरी पण त्यांना 1 महिना लागला याचं दूध शिकायला. तर मी प्रयत्न करून बघते, सुरुवातीला तर मला सोपं वाटतंय, बघूया जमतं की नाही, कारण थान खूप छोटे आहे आणि ते हातामध्ये सटकत आहेत, तिरपे पण आहेत. आणि आमच्या पहिल्या गाईपेक्षा ही बाजूला उभी दिसते तिच्यापेक्षा खूप हार्ड आहेत थोडे. आता कळलं मला की यांना 1 महिना तिला कवर करायला काबर लागला ते. आणि वासराचं अजूनही मन भरत नव्हतं, परत इकडं ओढा घेत होतं, पण दूध काढणं झालं की परत सोडूया त्याला दूध पिण्यासाठी. तर आता फक्त मिल्किंगचा आवाज ऐका जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. आणि मग बरंच दूध काढल्यानंतर माझे हात खूप दुखायला लागले, मग मी सोडून दिलं. नंतर राहुल आणि काकांनी मिळून पटापट दूध काढून घेतलं आहे आणि दूध असं काढलंय पटापट की दूध बकेटीमध्ये नाचतंय नुसतं. आणि मग दूध काढून झालंय आणि आता आपण बकेट घेऊन जाऊया, कारण कॅन भरून दूध पाठवायचं आहे डेअरीवरती. तर आणि हा नवीन स्टूल पण बनवलात आम्ही दूध काढण्यासाठी, पण तो जरा जास्तच उंच झाला आहे. तर आता कॅनीमध्ये दूध टाकून या आमच्या तिन्ही कॅन भरून जातात डेअरीमध्ये. आणि या डेअरीमध्ये ह्या दुधाला भाव फक्त 25 ते 30 रुपयामध्ये कमी जास्त होत राहतो, एवढ्यामध्येच असतो. आणि दूध घेऊन राहुल चालला आहेत आता गावामध्ये,
कारण साडेसहाला टेम्पो येतो आणि टेम्पो एकदा निघून गेला तर आपलं दूध घरीच राहून जातं, मग खूप नुकसान होतं. आणि आता यांना खायला देऊया. आता हे ढेप आणि याच्यामध्ये मी चंदी भी दळलेली होती ते ती दोन्ही मिक्स करून टाकलेत. आता त्यांना खायला देऊया सगळ्यांना. आणि दुभत्या गाईला थोडं जास्त दिलं जातं आणि जे थोडं हे त्यांना थोडंसं कमी. तर पटापट ठेवूया, कारण एकेलाच ठेवलं आणि दुसरी फार धडपड करती ते ढेप मिळवण्यासाठी, तर मग ती खूप फटाफट टाकावं लागते नेऊन सनी त्यांना टोपलेट द्यावा लागतात. आणि मी म्हटलं होतं ना वासराला डबल सोड्या दूध पिण्यासाठी, तर आता त्याला सोडलं आहे, तो पण मजेत दूध पितो आहे मस्त. आणि त्याच्यासाठी दूध पण भरपूर सोडलं आहे, कारण तो खूप छोटासा आहे अजून आणि खूप फिरत पण आला आहे तर त्याला जास्त. आणि ही म्हैस ही फार रागव आहेत. गरीब गाय दिसली की त्याला जाऊ देत नाही तिथपर्यंत. मग आता काकाला बघा कशी तिकडं झाली, इकडंच सांडून टाकलं असतं तिने. आणि आता या छोट्या छोट्यांना पण डीपीचे तुकडे खाऊ घालूया, त्यांना पण खूप आवडतात. जसे आपल्या छोट्या मुलांना चॉकलेट वगैरे आवडतात त्या पद्धतीनं यांना पण हे डेप खूप आवडते. आणि सगळे बघा कसे वाट बघताय आतुरतेने. आणि एक तुकडा खाऊ घातला की मग दुसरा. आणि हा छोटू सगळ्यात इकडं त्याला बांधलेले आहेत बाजूला, तर त्याला पण देऊया. आणि आता पावसाचे दिवस जेव्हा सुरू होतील ना तेव्हा इथं बघायचं पूर्ण चिखल आणि पाणी तुंबून जातं. आता खूप छान वाटतंय, मस्त हवा सुटलेली आहेत सगळीकडं, गोडं गोडं वाटतंय. पण आता पावसाचे दिवस खूप तोंडावर आलेत आणि थोडा मधनंमधनं पाऊस पण झाला आहे आमच्याकडे. तुमच्याकडे झाला आहेत का पाऊस? आणि आता मी दिलं आहेत त्यांना खायला, तर आता मस्त ते शांत उभं राहतील, कारण त्यांना खायला दिलं आणि यांना नाही दिलं तर यांच्या पण यांना पण खूप धडपडल्यासारखे करतात. आणि ह्या आम्ही पाऊस येण्याच्या आधी गवऱ्या थापल्या होत्या, तर आता त्या पटकन वाळवून ठेवून द्यायच्या आहेत. तर पटकन वाळण्यासाठी त्यांना मी पलटी मारून टाकते, म्हणजे त्या लवकर लवकर वाळतील. तुमच्याकडे थापतात का गवऱ्या? आमच्याकडे अजूनही थोड्याफार थापतात, जास्त नाही पण घरापुरत्या असतात सगळ्यांकडे. आणि मग त्या आता थापून गवऱ्या आधीच ठेवलेल्या होत्या, तर त्याला आता मी फक्त पलटी मारली आहे, कारण पावसाचे दिवस खूपच तोंडावर आले, मधनंमधनं आभाळ पण येत आहे, तर त्या खराब होऊ नये म्हणून पटकन वाळून भरून ठेवायच्या आहेत. आणि आता या पटापट मी सगळ्या गवऱ्या उलटवत आणल्या आहेत. आणि या उलटून झाल्या की हे बघा, पहिल्या आमच्या मस्त वाळून झाल्या आहेत खणखणीत. आणि याच्यानंतर आता बाकीचे कामावरून मी यांना प्रॉमिस केलं होतं की सगळं काम आणवारलं आहेत, मी त्यांच्यासोबत खेळेन कृष्णा आदितीसोबत. तर मग आता आम्ही गेम स्टार्ट केला आहे, तर आता बघा आदिती कशी नाटकं करते, गेम धरून पण पडतच नाही आहे. आम्ही सगळे जण तिला ओव्हर ॲक्टिंग म्हणत असतो, ओव्हर ॲक्टिंग करती. आणि कृष्णाला तर एवढी खुशी होती मारल्याने गेलं की डान्सच करतो. आता बघूया माझ्याकडनं दुसरा जमत आहे का. मारलं तर मी जोरात पण चुकलं. आणि आता नंबर आहे कृष्णाचा. लॉकडाऊन जरी असलं तरी आमच्या मळ्यामध्ये शेतामध्ये सगळं मोकळं आहेत, मस्त वाटतात, मुलं पण मस्त खेळतात आणि मुगाच्या शेंगा पण उपटून खातात मधनंमधनं, पाहिजे तेवढ्या भरपूर आहेत. आणि खेळणं झालं की थोडंसं खाण खायच्यात आणि मग थोड्या वेळाने अंधार होईल आणि नंतर दूध वगैरे पिलं की मस्त अंगणामध्ये जेवणाची अंगत पंगत होती आमची. कृष्णाने असं उपटलं की त्याच्याकडनं शेंगा जमिनीतच राहिल्या. काटे असते का भुईमुगाला एवढं? कृष्ण सर मारेल
जर तुम्ही चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि खूप जास्त आवडला असेल तर आपल्या मैत्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर जरूर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.